पहिले तर तुमच्या शासनातल्याच वेगवेगळ्या विभागातली वीज बिलाची थकबाकी वसूल करा आणि मग सर्वसामान्यांना हे सांगा की हा नियम तुम्हाला जसा लागू आहे तो यांना देखील लागू आहे. पण तसं काही मात्र विद्युत वितरण विभाग जे ते करताना दिसत नाही आहे. पुढे पाहूयात, राज्यातील काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली असली तरी विदर्भात मात्र तापमानाचा पारा वाढतच चाललाय. अकोल्यात बुधवारीही 44 अंश इतकं तापमान अकोल्यामध्ये नोंदवण्यात आलंय. 10 एप्रिलपर्यंत अकोल्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून बुलढाणा आणि वाशिममध्येही उष्णतेची लाट असणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. याविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत हवामान तज्ज्ञ होसळीकर सर. होसळीकर सर, कसं बघता आपण हा जो उष्मा सतत वाढताना दिसतोय हा अजून वाढेल की याच आकड्यावरती तो कायम राहील? सर्वसाधारणतः सरासरी तापमान महाराष्ट्राच्या आतल्या भागामध्ये खास करून मराठवाडा विदर्भामध्ये 40 आसपास असतं, पण गेले काही दिवस सतत 41, 42, 44 पर्यंत पण आकडे गेलेत. आणि हवामान विभागाने असं म्हटलंय की विदर्भामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस अशा प्रकारचं वाढलेलं तापमान असण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये, पण उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये खास करून जळगाव वगैरे 44 डिग्रीचा पारा काल नोंदवला गेला. तर अशा प्रकारे तापमान आहे, ही स्थिती पुढचे 2 दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भामध्ये ते अजून पुढचे 3 ते 4 दिवस असण्याची शक्यता आहे. म्हणजे याचं नेमकं कारण काय, एवढा उष्मा वाढण्याचं कारण काय? जर का तुम्ही IMD ने एप्रिल महिन्याचं जे पूर्वानुमान दिलं होतं की संपूर्ण देशामध्ये एप्रिल महिना कसा असेल, तर त्यावेळी आम्ही असं म्हटलं होतं की मार्च महिना जो होता 2022 मार्च जो आहे तो सर्वात जास्त तापमान, म्हणजे कमाल तापमान, किमान तापमान आणि सरासरी तापमान, हे तिन्ही आकडे जे आहेत ते जवळजवळ 100-125 वर्षातल्या जे आकडेवारी आहे त्याच्यापेक्षा ते थोडेसे जास्त होते. म्हणजे मार्च जो आहे तसाच उष्ण होता. आणि त्याचवेळी मी असं म्हटलं होतं की मध्य भारतामध्ये पण अशा प्रकारची उष्णता एप्रिल महिन्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. मध्य भारत म्हणजे महाराष्ट्र, त्याचे संलग्न जे राज्य आहेत जसं MP आहे, गुजरात आहे, ही सर्व जी राज्य आहेत तिथे जे तापमान आहे ते वाढीव असण्याची शक्यता आहे. आणि महत्वाची गोष्ट इथे सांगू इच्छितो की काही ठिकाणी उष्णतेच्या लहरी आहेत आणि काही ठिकाणी आपल्याकडे खास करून दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये, दक्षिण कोकणामध्ये गडगडाटासह पाऊस पण आपल्याला गेले 2 दिवस पडताना दिसतोय. धन्यवाद होसळीकर सर या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे उष्मा हा वाढतच चाललाय आणि या सगळ्या वातावरणात आपण स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणं फार आवश्यक आहे. आपण वारंवार सांगतोय, लोकांना अपील करतोय, आव्हान करतोय की गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि पाण्याचं सेवन हे जास्तीत जास्त ठेवा, कारण या सगळ्या वातावरणात शरीरातील पाण्याची पातळी ही कमी होते आणि उष्माघाताची शक्यता दाट असते.